नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय स्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेला अत्यंत महत्त्वाचा असा घटक असलेला कालमापन किंवा दिनदर्शिका अशा दोन नावांनी ओळखला जाणारा टॉपिक आपण पाहणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, शालेय स्तरावरील ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, NMMS असेल, NTS असेल, 5वी 8वी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, या परीक्षा सोबतच क्लास 3 जेवढे स्पर्धा परीक्षा आहेत, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस भरती, या सर्व परीक्षेला या कालमापनावरती एक प्रश्न असतोच असतो। चला तर मग वेळ न लावता लगेच सुरुवात करू। कालमापन व दिनदर्शिका यामध्ये आपल्याला पूर्ण कॅलेंडरचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे भाग आहेत, एक सर्वसाधारण वर्ष आणि दुसरा आहे लीप वर्ष। त्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे हा फरक आपल्याला अगोदर समजून घ्यायचा आहे। काय फरक असतो याच्यामध्ये, तर पहा सर्वसाधारण वर्षामध्ये जो फेब्रुवारी महिना आहे तो 28 दिवसाचा असतो। किती दिवसाचा असतो? 28 दिवसाचा। आणि लीप वर्षामध्ये तोच फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो। दोन नंबर, सर्वसाधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि 52 आठवडे आणि 1 दिवस। या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा म्हणून दाखवलंय। हे का दाखवलेलं आहे? कारण 52 आठवडे आणि त्याच्यावरती 1 दिवस शिल्लक राहतो, अशा पद्धतीनं 365 दिवस या सर्वसाधारण वर्षामध्ये असतात। त्यानंतर जर आपण पाहिलं लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, त्यामध्ये सुद्धा 52 आठवडे आणि एक्स्ट्रा किती दिवस असतात? 2 दिवस असतात। एक्स्ट्रा जो 1 दिवस आहे त्यामुळे काय फरक पडतो बघा, 1 एक्स्ट्रा दिवस असल्यामुळे पुढील वर्षी त्याच तारखेला येणारा वार हा किती दिवसांनी पुढे सरकतो? 1 दिवसाने। उदाहरणार्थ पहा, 1 जानेवारी 2010 जर मंगळवार असेल, कोणता वार? मंगळवार। तर या मंगळवार हा जो मंगळवार आहे त्याच पुढल्या वर्षी 1 जानेवारी 2011 मंगळवार न येता कोणता वार येईल? मग बुधवार। हा बदल का झालेला आहे? तर हा जो एक्स्ट्रा 1 दिवस आहे ना, ह्या एक्स्ट्रा दिवसामुळे या ठिकाणी मागील वर्षीच्या ज्या कुठल्या 1 तारखेला जो वार होता तोच वार पुढील वर्षी येत असताना त्यामध्ये 1 ने पुढील वार येतो। आता इथं मंगळवार होता, आता इथं कोणता वार आलेला आहे? बुधवार आलेला आहे। लक्षात येते सगळ्यांच्या? ओके। तस सेम या ठिकाणी आहे, लीप वर्षामध्ये किती दिवस जास्त असतात? 2 दिवस, एक्स्ट्रा 2 दिवस आहे। तर ह्या 2 दिवसामुळं काय झालं की पुढील वर्षी त्याच तारखेला येणारा वार हा सुद्धा किती दिवसांनी पुढे जातो? 2 दिवसांनी पुढे जातो। म्हणजेच काय होतं, 1 जानेवारी 2012 जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2013 सर्वसाधारण वर्षासारखा 1 ने न सरकता इथं सोमवारच्या नंतर कोणता येतो? मंगळवार। पण मंगळवार न येता बुधवार का आला? कारण या एक्स्ट्रा 2 दिवसामुळे। हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे, तो सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे। नंतर 1 जानेवारीचा वार पूर्ण वर्षामध्ये किती वेळा येतो? सर्वसाधारण वर्षामध्ये 53 वेळा येतो आणि इतर वार सगळे 52 वेळा येतात, हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। मग तोच टर्म बघा, लीप वर्षामध्ये काय, 1 आणि 2 तारखेला जानेवारी महिन्यातली जी 1 आणि 2 तारीख आहे त्या तारखेला येणारा वार पूर्ण वर्षामध्ये किती वेळा येतो? 53 वेळा येतो आणि इतर सगळे वार 52 वेळा येतात। ओके। 1 जानेवारीला जो वार येतो तोच वार 31 डिसेंबरला असतो। सर्वसाधारण वर्षाचा अभ्यास करत असताना 1 जानेवारीला कुठली 1 जानेवारी असेल ते जर सर्वसाधारण वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार 31 डिसेंबरला या ठिकाणी तुम्हाला ॲज इट इज आलेला दिसते। तसंच लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार येतो त्याच वर्षी 31 डिसेंबरला कितीने त्याच्या पुढील वार येतो?
म्हणजेच काय, जर समजा 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर लीप वर्षामध्ये 31 डिसेंबरला कोणता वार असेल, मंगळवार असेल, म्हणजे एक ने पुढे जाईल. आणि या ठिकाणी मात्र सर्वसाधारण वर्षामध्ये पाहत असताना 1 जानेवारीला जो वार आहे तोच कोणत्या तारखेला येईल वार, 31 डिसेंबरला येईल. म्हणजे या ठिकाणी एकचा फरक आहे, तो फरक या ठिकाणी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या कालमापनावरील गणित सोडवण्यासाठी ह्या दोन कन्सेप्ट व्यवस्थितरित्या माहीत असणं खूप गरजेचं आहे. पहा, सर्वसाधारण वर्ष आणि लीप वर्ष यातला हा जो फरक आहे तो मी व्यवस्थित लिहून तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तो व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नोट्समध्ये लिहून घ्या आणि मग आपण प्रत्यक्ष उदाहरणं सोडवण्यासाठी सुरुवात करूया. ओके, ठीक. या ठिकाणी रमेशचा वाढदिवस 23 मार्च 2005 रोजी बुधवारी असेल तर 9 सप्टेंबर 2005ला कोणता वार असेल. आता पहा, या ठिकाणी 23 मार्चपासून 9 सप्टेंबरपर्यंत आपल्याला मधला ड्युरेशन जो आहे तो मोजून त्यावरून आपल्याला वार ठरवायचा आहे. आता हे बघा, 23 मार्चमध्ये किती दिवस येतात, 8 दिवस. एप्रिल महिना किती दिवसाचा असतो, 30. एप्रिल. मे महिना किती दिवसाचा आहे या ठिकाणी पहा, 31. जून 30. जुलै 31. ऑगस्ट 31. आणि सप्टेंबर महिन्यातले किती दिवस आहेत, 9 दिवस आहे. बरोबर. आता पहा, याची सगळ्यांची बेरीज करा, किती बेरीज येते, 3 1 3 3 2 6 3 3 9 3 3 12 3 5 15, हे 150 150, 160 170, एकूण दिवस किती झाले, 170 दिवस. आता पहा, 170 दिवस भागिले 7. का आपण 7 ने भागतोय, तर 7 दिवसाचा आठवडा आहे. प्रत्येक वार 8व्या दिवशी रिपीट होतो, 7 ने आपण याला भाग देऊ. 7 1 7 7 2 14, 3 उरतात, 7 3 21 7 4 28, किती उरतात इथं, 2. म्हणजेच या 24 आठवडे आणि 2 दिवस. बघा, 24 आठवडे म्हणजे काय, हा बुधवार बुधवार बरोबर या 24 आठवड्यापर्यंत रिपीट होणार आहे. आणि तिथून पुढे फक्त किती दिवसांनी पुढे घ्यायचं आपल्याला, 2 दिवसांनी, म्हणजेच बुधवार गुरुवार आणि शुक्रवार. हा बुधवार कुठं आला, ह्या 24 आठवड्यापर्यंत बुधवार आला. तिथून पुढे हे जे वरचे 2 दिवस आहेत, गुरुवार 1 आणि शुक्रवार 2, म्हणजे 2 दिवसांनी आपल्याला आहे त्या वारापासून 2 दिवस पुढे वार घ्यावा लागेल. म्हणजेच या ठिकाणी रमेशचा वाढदिवस 23 मार्च 2005 रोजी बुधवारी असेल तर 9 सप्टेंबर या दिवशी शुक्रवार आपल्याला त्या ठिकाणी असेल. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला उत्तर काय येईल, शुक्रवार. ही झाली एक मेथड, ती फर्स्ट मेथड आहे. आता बघा, ही लेंथी प्रोसेस आहे. आता शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगतो. सेकंड मेथड, या ठिकाणी जानेवारी महिन्याला किती काउंट करायचं, 3. कारण ज्या महिन्याला, ज्या महिन्यामध्ये 31 दिवस आहेत, किती दिवस, 31 दिवस आहेत, त्या महिन्यामध्ये 3 काउंट करायचे. या ठिकाणी तुम्हाला मी लिहून दाखवतो, 31 दिवसाला 3 दिवस, 30 दिवसाला 2 दिवस, 29 दिवसाला 1 आणि 28 दिवसाला 0. अशा पद्धतीने आपल्याला डेज काउंट करायचे आहेत. आता पहा, मग या ठिकाणी किती येईल, 0 किंवा 1, 31ला पुन्हा 3, 30ला 2, 31ला 3, 30ला 2, 31ला 3, 31ला 3, 30ला 2, 31ला पुन्हा 3, 2. या ठिकाणी आपल्याला हे डेज काउंट करण्याऐवजी प्रत्येक महिन्याला जे दिवस असतात ते जर काउंट केले तर आणखी कमी वेळामध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवता येतो. कसा, तो पहा. आता बघा, मार्च महिन्याचे किती दिवस, 9 दिवस, सॉरी
मार्च महिन्याचे 8 दिवस, मार्च महिन्याचे 8 दिवस, एप्रिल महिन्यासाठी किती, मे साठी जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर। आता पहा मार्च महिन्याचे किती दिवस आहे, 8। काय आपण इथं मार्च महिन्याचे किती घ्यायला पाहिजेत नियमाने, जर इकडचं मार्च विचार केला तर 3 घ्यायला पाहिजे, मार्च हा 31 तारखेचा महिना असतो, परंतु या ठिकाणी आपल्याला त्यांनी 23 मार्च पासून पुढे काउंट करायचं। या ठिकाणी आपल्याला फक्त किती डेज आहेत, 8 दिवस आहे। एप्रिल, एप्रिल महिना किती दिवसाचा आहे, 30 दिवसाचा, म्हणजे या ठिकाणी 2 येईल, मे 3, जून 2, जुलै 3, ऑगस्ट 3, का जुलै आणि ऑगस्ट दोन्ही 31 दिवसाचे महिने आहेत, आणि सप्टेंबर मध्ये किती दिवस आहेत, 9 दिवस, 9 सप्टेंबर। आलं लक्षात? आता याची बेरीज करायची, मग पहा 8 9 10 10 5 15 15 3 18 18 19 20 21 21 9 30, किती झाली बेरीज, 30। आता पुन्हा या ठिकाणी 30 भागिले 7, 7 1 7 7 4 28, किती बाकी उरते, 2, म्हणजे 4 आठवडे, किती आठवडे, 4 आठवडे आणि 2 दिवस, म्हणजे हे जेवढे आठवडे आलेले आहेत तो वार तिथं कंटिन्यू होतं, म्हणजे बुधवार, आणि बुधवारच्या पुढं गुरुवार आणि शुक्रवार, हे आपलं उत्तर। आता इकडे लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, ही माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ही खूप महत्त्वाची माहिती आहे, IMP आहे, ही जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी कुठलंही गणित 2 3 2 3 1 या पद्धतीने घेऊन सोडवता येणार नाही। मग जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण दिवस काउंट करून त्यांची बेरीज करण्यापेक्षा आपण जर त्या महिन्यासाठी जे इथं संख्या ठरवलेल्या आहेत, 28 तारखेचा महिना असेल तर 0, 29 तारखेचा असेल तर 1, 30 तारखेचा असेल तर 2, 31 तारखेचा असेल तर 3, या पद्धतीने जर आपण गेलो तर आपल्याला आपली बेरीज छोटी होते आणि त्याला भाग देण्यासाठी भागाकार सुद्धा आपला छोटा होतो आणि साहजिकच आपला वेळ या ठिकाणी वाचतो। या ठिकाणी हे गणित तुम्हाला व्यवस्थित समज असेल, अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं आपण या स्ट्रिकच्या माध्यमातून काय करू शकतो, सोडवू शकतो। ठीक आहे, थँक्यू।